आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबई आणि पुण्यात ओमेक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा आयसरच्या हवाल्यानं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी या या केला या दोन्ही महानगरातील वाढत्या ओमेक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आयसर या संस्थेनं ओमेक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलंय आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने नूतन वर्ष दोन हजार बावीसचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्यात राज्यात ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासनही नियमांचं पालन व्हावं यासाठी सज्ज झालं असून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत सव्वीस डिसेंबर पासून देशात दर दिवशी कोविड एकोणीसच्या दहा हजार रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं केंद्र आज स्पष्ट केलं जगभरातील एकशे देशात गेल्या एका महिन्यात ओमेक्रॉनचा फैलाव झाला असल्यामुळे तसंच देशात महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये कोविड एकोणीसच्या रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकार सर्व राज्यांच्या संपर्कात आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्लीतील वार्ताहर परिषदेत सांगितलं सर्व सरकारी निविदा आणि कंत्राटांसाठी सुरक्षा ठेवीच्या रकमेवर देण्यात आलेली सवलत एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रालयानं घेतले आहे गेल्या वर्षी ही रक्कम पाच ते दहा टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले यात मराठीतील लेखनासाठी किरण गुरव प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचा गौरव करण्यात आलाय शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितीश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं आज फेटाळून लावला राज्यातील विविध बारा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं वर्षीपासून आचार्य पार्वती कुमार यांच्या नावानं नृत्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येईल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारताने एकशे तेरा धावांनी जिंकला याबरोबरच भारताने या तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे विदर्भात काल तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडला राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव इथं अकरा पूर्णांक चार दशांश अंश शा सेल्सिअस इतकं नोंदवल्या गेलं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार